सर्वात पहिल्यांदा महत्त्वाची अनाउन्समेंट। चैतन्य फूड ब्लॉग आणि पूर्ण कोल्हापुरी तडका हॉटेल यांच्याकडून आयोजित करण्यात आली आहे खाण्याची स्पर्धा। या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा। त्याचबरोबर तुमचं नाव आणि तुमच्या शहराचं नाव लिहायचं आहे आणि सर्व उत्तरांमधून लकी ड्रॉ काढला जाईल आणि लकी 3 विजेत्यांमध्ये स्पर्धा होईल। सर्वात जलद आणि जास्त खाणाऱ्या व्यक्तीला हॉटेल पूर्ण कोल्हापुरी तडका यांच्याकडून फास्ट ट्रॅकचं घड्याळ बक्षीस म्हणून देण्यात येईल। अस्सल खवयांसाठी सुवर्ण संधी। नमस्कार, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मटार बटाटे घेतलेत आणि फ्लॉवर, ओके, टोमॅटो, कांदा, लसूण आणि आला आहे ना। बारीक तुकडे करून घ्यायचे। धने, लाल मिर्च वाळलेली, त्यानंतर काय आहे, लसूण आहे, जिरा आहे, जिरं घातलेलं आहे, तमालपत्र आहे, काळी मिरा आहे आणि लवंग सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही, आणि धने आहेत। धने जरा जास्त आहेत काय, धने जास्त घालत काय, धने जास्त घालायचे आहेत आणि एक एक चमचा जिरं, काळी मोहरी, त्यानंतर आलं पण घातलं आहे यामध्ये, तमालपत्र आहे आणि मिरच्या, लाल मिरच्या वाळलेल्या, आणि ह्याचा आपण मसाला तयार करायचा। थोडं पाणी घातलंय, ओके, कांदा आणि हे टाकले, खोबरं फक्त, कांदा आहे, खोबरा, कांदा आणि टोमॅटो। लसूण, मिरची, दुकानदार तीन एमएम चलता है ना आपको, हाँ चलता है, कुछ इतना भी नहीं, मीडियम, ओके। तो मसाला आता घातला काय, मसाला केलेला, मिरचीचा मसाला, हाँ, पनीर भी डाल सकते है, you
सुहानाचा छोले मसाला घातलाय. किचन किंग मसाला. हळद, मीठ, फ्लावर, बटाटा, मटार घातलेले आहेत आणि मसाल्यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. ओके, एवढ्या पाण्यात आता शिजवणार आणि पाणी वाढवणार आहे. या पाण्यात आता शिजवून घट्ट करायचं काय पूर्ण. गोबी फ्लॉवर स्पेशल हॉटेलमध्ये बनते तशी तयार केलेली आहे. मस्तपैकी जेवण केलं आणि आम्ही गेलो भाटे बीचवर. आणि तिथं दर्शन घेतलं श्री झारी विनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं. देवळाच्या मागच्या बाजूला भला मोठा डोंगर आणि समोर सुंदर असं मंदिर आणि मंदिरासमोरच एक जलकुंड सुद्धा. त्यामध्ये 24 तास पडणार गोमुखातून पाणी खूपच गोड आणि चविष्ट होत. आणि त्या कुंडामध्ये होते असंख्य असे रंगीत मासे. हे सर्व बघूनच मन तृप्त झालं. त्यानंतर पुन्हा आम्ही भाटे बीचवर गेलो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे खाकी खाप व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.